और बीजेपी विधायक गणेश नाइक ने आज नवम्बई की दर्जनों महिलाओं और उत्कृष्ट कार्य करने वाले तमाम हस्तियों को धनलक्ष्मी पुरस्कार देकर सम्मानित किया। धनलक्ष्मी महिला मंडल और वनिता गर्दे द्वारा आयोजित इस कार्यक्रम में पर्यावरण सेवी आबार रणवरे को विशेष तौर पर पर्यावरण सेवक पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर लोक नेता गणेश नाइक ने वनिता गर्दे के महिला सशक्तिकरण कार्यक्रमों और कार्यों की सराहना की। देखिए रिपोर्ट। लोक नेता गणेश नाइक ने आज वाशी के विष्णुदास भावे नाट्य गृह में आयोजित एक विशेष कार्यक्रम के दौरान उत्कृष्ट कार्य करने वाले तमाम महिलाओं और समाज सेवियों को कोरोना योद्धा पुरस्कार देकर सम्मानित किया। इस कार्यक्रम का आयोजन धनलक्ष्मी महिला मंडल और वनिता गर्दे ने किया था, जहाँ पूर्व मंत्री विधायक गणेश नाइक ने कला, संस्कृति, शिक्षा और समाज सेवा क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वालों को ट्रॉफी और सम्मान पत्र देकर पुरस्कृत किया। बीजेपी नेता गणेश नाइक ने कहा कि वनिता गर्दे ने धनलक्ष्मी महिला मंडल के जरिए जिस तरह महिलाओं के सशक्तिकरण के साथ ही उनका आत्मविश्वास बढ़ाने, शैक्षणिक और सांस्कृतिक उत्थान के लिए काम किया है, वह सराहनीय है। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। अतिशय जिद्दीन महिलांचं सबलीकरण, महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत करणं, आडल्या नडल्या महिलांना मदतीचा हात देणं, विविध क्षेत्रामध्ये काम करताना, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी महिलांकरता कार्य करण्याचं वनिता गडदे यांनी ठरवलं आणि त्यांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी केलं। महिलांमध्ये असलेले सुप्त गुण, वक्तृत्व असेल, नेतृत्व असेल, कलागुण असतील, या सर्व गुणांना प्रोत्साहित करण्याकरता त्यांनी रंगमंच त्या ठिकाणी तयार केला आणि तो रंगमंच जोपासला। दरवर्षी अतिशय उत्साहानं गुणीजनांचा, गुणी महिलांचा सन्मान करण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे। मगाशी आपण तो चित्रपट बघितला, मी छोटासा, त्यामध्ये मी तर होतोच। या शहराचे प्रथम महापौर संजू नाईक होते, ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक होते, या शहराचे महापौर सागर नाईक होते, समाजसेवक वैभव नाईक होते। म्हणजे नाईक कुटुंब सर्वार्थानं वनिता गडदे राजेच्या कार्याच्या पाठीमागं तेव्हा पण उभं होतं, आज आहे आणि उद्या पण राहील असा विश्वास व्यक्त करतो। ज्या गुणीजनांचा आणि ज्यांनी अमोल कार्य केलं, कोरोनाच्या कालखंडात एक कोरोना योद्धा म्हणून काम केलं, त्यांचा सन्मान होत असताना मला अतिशय आनंद वाटतो आहे। गुणीजनांचा आणि गुणी महिलांचा सन्मान या ठिकाणी झाला, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। वनिता गडदे यांच्या पुढच्या कार्याकरता निश्चितपणे मी शुभेच्छा देईन। इस अवसर पर नवम्बई के मशहूर पर्यावरण प्रेमी और प्राकृतिक चिकित्सक आबा विठ्ठल रणवरे को पर्यावरण सेवा पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस पर खुशी जाहिर करते हुए पर्यावरण प्रेमी आबा रणवरे ने धनलक्ष्मी महिला मंडल के प्रति आभार जताया और कहा कि इस पुरस्कार से उन्हें पर्यावरण सुरक्षा के लिए काम करने का और साहस मिला है। उन्होंने नागरिकों से पेड़ लगाने का भी आह्वान किया। पर्यावरण क्षेत्र में आज आम्ही 90 सालापासून मंत्री गणेश नाईक यांच्या गावामध्ये आमचा म्हणजे 10 वर्षाचा कालखंडामध्ये, नंतर पर्यावरण मंत्री झाले गणेश नाईक, त्यांची मला वाटतं थोडीफार आम्हाला प्रेरणा मिळाली। आज त्या कुटुंबाने सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केले। सुरुवातीला आमच्या वादळामध्ये खोल्या 6 खोल्यांचे पत्रे उडाले होते, तर त्यांनी खूप मदत केली त्यावेळेला आम्हाला, आणि अख्खं नाईक कुटुंबसुद्धा मदतीचा हात देणार। आज ह्या संस्थेलासुद्धा आज आम्ही हे पाहिलं ना, त्यांचासुद्धा मोठा सहभाग आहे याच्यामध्ये। आणि धनलक्ष्मी महिला मंडळाने जे आमचे दखल घेऊन आज तो आम्हाला पर्यावरण क्षेत्रामधला जो पुरस्कार जाहीर केला, याबद्दल आम्हाला खूप आम्ही समाधानी आहोत। आणि याच्यामध्ये आमच्या सर्व कुटुंबांचा, मित्रमंडळींचा हा सहभाग असल्याशिवाय हे शक्य होत नाही। आज पर्यावरण क्षेत्रामध्ये वेगवेगळे पुरस्कार
किंवा मुंबई हिरोसारखे पुरस्कार किंवा तुम्ही प्रसारमाध्यमांनीसुद्धा खूप मोठी दखल घेतलेली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि आज फक्त पर्यावरण दिनानिमित्त नाही की इतर दिवशीसुद्धा आम्ही हे वृक्ष लागवड वृक्षतोडीवरती निर्बंध आणणे त्यांच्या तक्रारी अयोग्य पद्धतीने जर वृक्षतोड होत असेल तर तातडीने आम्ही महानगरपालिका पोलीस प्रशासन यांच्या सहाय्याने आम्ही ताबडतोब ती वृक्षतोड थांबवतो. काही ठिकाणी बऱ्याच कारवाई केलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालेलो आहे. तर लोकांनी आम्ही लोकांच्यापर्यंत असा मेसेज देऊ इच्छितो की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नये, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.